कुठे गेली? तो पण टाकायची तयारी याच्यामध्ये दिनांक 3/5/2022 याच्यामध्ये एस टी स्टँडवर आम्हाला गोपनीय बातमीद्वाराद्वारे माहिती मिळालेली होती की अशा बनावट नोटा बाजारात आणल्या जात आहेत. त्याच्या अनुषंगाने सापळा रचून आमच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या डी बी टीमनं त्या ठिकाणी सापळा रचून कारवाई करून सदर व्यक्तींना अटक केलेली होती. त्याच्यामध्ये आरोपी नामे रजनीश कुमार चौधरी वयवर्षी 19 राहणार कोळशेवाडी कल्याणपूर्व. आरोपी क्रमांक 2 अर्शद खान वयवर्षी 19 अर्जुन राधेश्याम कुशवा वयवर्षी 19 हे सर्व राहणारे कोळशेवाडी कल्याणपूर्वीमधील आहेत. हे झोपडपट्टीमध्ये राहणारे आहेत. त्यांच्याकडून 200 रुपये 500 रुपये 100 रुपये आणि 50 रुपये किमतीच्या बनावट भारतीय चलनातील नोटा 25,000 रुपये किमतीच्या त्या ठिकाणी जप्त केलेल्या होत्या. त्याशिवाय इतरही मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त केलेला आहे. त्याशिवाय आज देखील त्या ठिकाणी 14,000 रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये सहभागी आरोपी त्याच्याकडून त्याचं प्रिंटर त्याच्यासाठी लागणारं शाई आणि इतर सर्व साहित्य देखील त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे. याचा पुढील तपास सुरू आहे. अजून देखील त्यांनी बाजारात किती बनावट चलनी नोटा आणलेल्या आहेत याच्याविषयी तपास सुरू आहे. तो पुढे तपासामध्ये निष्पन्न होईल. सर, यांचं वय किती आहे आणि कशा पद्धतीने हे प्रिंट करायचे प्रिंटरमध्ये आणि जो प्रिंट करायचा तो त्याचं बॅकग्राऊंड? याच्यामध्ये जवळजवळ यांचं सर्वसाधारण वय 19 वर्ष आहे. 19 वर्षाच्या आसपासचं त्यांचं वय आहे. हा व्यक्ती ऑलरेडी जो मुख्य आरोपी आहे तो ऑलरेडी एका अकाउंटिंगचं काम करायचं. त्याला याच्याबाबत साधारण पूर्वकल्पना होती आणि ते त्याच्यासाठी लागणार जे प्रिंटर असेल त्याची शाई असेल त्याला कोणत्या प्रमाणात वापरण्याची त्याला कला असल्यामुळं तो मुख्य आरोपी याच्यामधील आहे. इतर आरोपी त्यांना सहकार्य करत होते. सदरचे त्यांच्याकडं विचारपूस आमच्या तपासामध्ये जवळजवळ गेल्या 3 महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे असं आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे.